ती टर्म खूप खटकते भूमिका जगली ही टर्म खूप खटकते मला ऍक्टर म्हणून तर मला असं होतं जग जगू नाही हा विचार करायचा कमी आता त्या ट्रू मोमेंट मध्ये तर लोक हसल्याने म्हणले नाही नाही ती म्हटलं मूर्खांनो हो करायला पाहिजे हा विचार त्यांच्या अंडरस्टँडिंगचा असं मला वाटतं की मी माझा एक ट्रूथ घेऊन आलोय तुम्ही मला एक देत आणि एक आहे भान जे प्रेक्षकांसाठीच आहे गुरुत्वाची भावना आहे आदर आदरयुक्त भीती आणि आपण देवस्थानी किंवा गुरुस्थानी मानलेल्या असणार हे ह्या सगळ्यामध्ये ज्या वेळेला येतो आणि त्यावेळेला ते एखादी दिलेल्या लाईन्स आहेत ते फक्त पाठ करून नाही बोलायचं करेक्ट शब्द वापरलास की ते इमोट करायचं अशा वेळेला ते पण आणि जाणपण असं दोन्ही घेऊन काम करत राहणं हे कशा अर्थानं शक्य हो प्रवीण सर हे खूप त्याअ कमर्शियली यशस्वी दिग्दर्शक लेखक आहेत बरोबर ना करेक्ट त्यांच्या सिनेमात खूप लोकानुनय आहे तर ते नुसतच सोलफुल आणि रियल करून चालतही नाही तू वेगळं करायचं करेक्ट बरोबर आहे तू म्हणतोय ते मध्य गाठणं खूप अवघड आहे कारण त्यांनी कैक वेळेला असं होतं कि मी जो विचार केलाय त्या भूमिकेचा माझ्या आणि त्यांनी जे लिहिले किंवा त्या सिनेमाच्या ग्राफ मध्ये साठी दिले पात्राच्या म्हणून मला जे तशा नाहीये पण ते म्हणत आहेत ते भारी तर आहे ते गरजेचं आहे आणि इनआर्ग्युएबली ते करायचंच आहे तर तो मध्य गाठायला पाहिजे त्यासाठी रिटेक्स होता त्यासाठी वाचन होतं आधी त्यासाठी त्यांच्याशी चर्चा होते ओरडा खातो हे सगळं होतं आणि पण त्याच्यातून ते निघतं कारण मला एक्झॅक्टली तुझे पॉइंट आउट केलं ते बरोबर आहे की ती आदर्श मी नुसतंच इन्स्पिरेशन नाही आहे ते असं विचित्र तो असा दै आणि युक्त आदर्शवाला हा प्रेषितचं आणि असं नाहीये की पाय मातीचे हो प्रेषित प्रेषितच आहे त्या हो, पद्धतीच आहे आणि कितीही म्हणून ती टर्म खूप खटकते भूमिका जगली ही टर्म खूप खटकते मला ऍक्टर म्हणून तर मला असं होतं ते जग जगू नये भान असतं भान परफॉर्मन्स एनर्जी नावाची गोष्ट असते परफॉर्मन्स करताना भान असते मी इतका परकाया प्रवेश केला की भानच नाही राहत असं नसतं असं मला तरी वाटतं सतत तुम्हाला ऑब्झर्व करत राहतो जे मी विजयाबाईंच एक थोडं अवांतर बोलतो पण विजयाबाईंच एक वर्कशॉप केलं होतं मी दोन हजार चौदा साली तेव्हा त्यांनी ते खूप छान किस्सा सांगितला त्याशिवाय बसलो विजयाबाई त्या बोलतायत तिथे म्हणजे विषय संपतो त्या म्हणल्या की संध्या छाया नाटकामध्ये एक असा मोमेंट होता की मी त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून ढसा ढसा रडते आणि माझ्या डोळ्यातनं पाणी येतं आता त्यांनी ते करून दाखवलं पण ते की मी अशी बसलीये डसा रडते डोळे भयंकर पाणावलेले आहेत तर याच्यात आता मी हा विचार करायचा का की मी थोडं प्रेक्षकांकडे चेहरा करते म्हणजे माझ्यावर प्रकाश येईल ते अश्रू माझे चमकतील आणि हा विचार करायचा का मी आता त्या ट्रू मोमेंट मध्ये तर लोक हसल्याने म्हणले नाही नाही ती म्हटलं मूर्खांग हो करायला पाहिजे हा विचार मी त्यांच्यासाठी करते ना ही कलाकृती माझ्या अनुभव पुरतं थांबलं तर नाटक या गोष्टीला अर्थ काय ज्यात हे लग्न लागलंय कलाकार आणि प्रेक्षकांचं तर मी ते भान ठेवायला हवं आणि इट वॉज शॉकिंग फॉर एव्हरीव्हन की त्यांनी तो विचारला ना प्रश्न करायला बाहेर का मी नाही अरे हो मूर्खांनो ते सगळे बिलीफ सिस्टीमच तुटली लोकांची तर प्रवीण सरांकडून मी खरोखर काय शिकलो असेल ना खूप महत्वाचं आहे तर मी हेच शिकलोय की ट्रूथ खूप लोक ट्रुथ शोधत असतात त्या प्रसंगातलं जे खूप बरोबर आहे आणि ते ट्रूथ शोधलंच पाहिजे पण ते प्रेक्षकाच्या नजरेतनं रंजक ट्रूथ आहे का हा खूप महत्वाचा गोष्ट आहे जे प्रसाद दादा म्हणला ना की त्याचा एक डोळा बाहेरून बघत असतो पिक्चरकडे तो मार्केटिंग प्रमोशन ह्याच्यावर लक्ष देत असतो शूट करताना कित्येक वेळेला म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही कारण ते भाषाभार वेगळी आहे त्यांची पण ते शूट करताना खूप हे सांगतात हा चालू आहे हा आता असं कर एकदा असं म्हण एकदा असं म्हण आणि आपण ते होल्ड करून म्हणतोय म्हणतोय झालाय शॉर्ट झालंय ठरलेला पण म्हणतोय 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 आता एक असं म्हण हा हे या प्रेक्षक वर्गासाठी हे असं म्हण हे या प्रेक्षक वर्गासाठी ओके आता माझ्यासाठी हो, एक अशी ऍडिशन घेऊन ठेव लागली तर लावीन मी मग मी हे म्हणतो असं एक लग्न लागल्यानंतर शॉर्ट कट होत तर त्यानं खूप भान आहे या गोष्टीचं त्यामुळे तू म्हणतोस ते आता ते प्रॅक्टिसने आले त्यांच्यावर का मुळशीला नव्हतं जमत खूप ओरडा खाल्ला खूप ओरडा खाल्ला हंबीररावला थोडं आलं धर्मवीर पार्ट ला आलं पण तेव्हा पात्राचा प्रॉमिनन्सच असा होता की ते शेकी थोडस हो झालं तरी ठीक होत आता ते भान बऱ्यापैकी त्यांच्या मी जवळ गेलो त्यांच्या अंडरस्टँडिंगच्या असं मला वाटतं की मी माझं एक ट्रुथ घेऊन आलोय तुम्ही मला एक देत आहे आणि एक आहे भान जे प्रेक्षकांसाठीच आहे ते सांगता नाही येणार कसं पण ते करण्याची मजा आहे